नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। संपूर्ण भारतात कोरोनाचा हैदोस सुरू असताना क्रिकेट विश्वालाही कोरोनाने हादरा दिलाय। राजस्थानचा माजी लेग स्पिनर आणि रणजी करंडक विजेत्या संघाचा सदस्य विवेक यादव या उमद्या खेळाडूला कोरोनाने हिरावून नेलंय। 36 वर्षीय विवेक यादव कोरोनाशी 2 हात करत होता, परंतु त्याच्या लढाईला यश आलं नाही। कोरोना विरुद्धची मॅच अखेर त्याने हरली। त्याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे। विवेक यादवने जयपूरच्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। विवेकला कोरोना आधी कॅन्सरने गाठलं होतं। कॅन्सरच्या उपचारासाठी तो रुग्णालयात गेला असता तसेच किमोथेरपी करण्या अगोदर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती। त्या चाचणीत तो कोरोनाने बाधित आढळला, ज्यानंतर त्याला रुग्णालयात भरती केलं गेलं। डॉक्टरांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र दिवसेंदिवस त्याची तब्येत बिघडत गेली। तो उपचारांना योग्य प्रतिसाद देत नव्हता। अखेर कोरोना विरुद्धची त्याची झुंज अपयशी ठरली। कोरोनाने एका उमदा खेळाडू हिरावून नेला। विवेक यादवने खेळलेल्या 18 फर्स्ट क्लास सामन्यात त्याने 57 विकेट मिळवल्या। 2010-2011 त्याने रणजी करंडकातील अंतिम सामना खेळला, जो त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाचा सामना होता। अंतिम सामन्यात बडोद्या विरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 91 धावा देऊन महत्त्वपूर्ण 4 बळी मिळवले आणि राजस्थानला पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। विवेकने वयाच्या 30व्या वर्षी त्याचा शेवटचा सामना खेळला होता। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।